हॅलो, या ठिकाणी खडकी वर्सेस तावरवाडी, तालुका कर्जत वर्सेस तालुका पनवेल असा रंगदार सामना या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी मिळणार आहे। या ठिकाणी आपण बघू शकता खडकी वर्सेस टाहरवाडी आणि स्ट्राइक ला कोण आहे सुरेश ना आणखी शा शोर या ठिकाणी आपण बघू शकता टाहरवाडी संघाकडून सुरेश आणि किसन डावखुरा फलंदाज या ठिकाणी रंगदार असा सामना आपल्याला बघायला मिळत आहे। आणि पंचविजर या ठिकाणी व्हाइट बॉल रनमध्ये भर या ठिकाणी पहिले शतक कल्पेश बघूया आपल्या संघासाठी काय करतो तो। आणि डावखुरा फलंदाज चांगला असा कटलेल बॉल आणि गचाळ क्षेत्रक्षण या ठिकाणी एक रन पूर्ण आणि चांगली अशी बॉलिंग मानावं लागेल ते कल्पेश। या ठिकाणी चांगला असा आयोजन चांगला असं नियोजन आमदार चषक 2023 या क्षेत्रात सर्वांचं मी मनापासून सर्व रसिकांचं सर्व खेळाडूंचं या ठिकाणी स्वागत करतो। पुन्हा आपण जाऊया मैदानाकडे कल्पेश आणि चांगला असा कटलो बॉल आणि या ठिकाणी विकेटची आणि काही आवश्यकता नसताना या ठिकाणी विकेट गमावा लागतो तो टारवाडी संघाला पहिला झटका या ठिकाणी आमचे मित्र चेतन पिरकड कॉमेंट्रीमॅन या ठिकाणी आपलं आगमन झालंय। आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी टेस्टशी संपर्क साधून या ठिकाणी आपण माईकशी संपर्क साधायचा आहे। या ठिकाणी सुरेशची जागा सांभाळण्यासाठी नंदू आणि पुन्हा एकदा पहिल्या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना कल्पेश आणि चांगला असा कटवलेला बॉल बघूया बॉल जातोया आणि चांगला असं क्षेत्र सुद्धा मानावं लागेल ते खडकी संघाकडून सा या ठिकाणी एक रन पूर्ण पुन्हा एकदा चांगला असा कटला बॉल आणि बॉल जातो दोन रन पूर्ण या ठिकाणी चांगला असं
बैटिंग मानव लगे ती तारवाड़ी संघाकडून या ठिकाणी पंचा इशारा तीन रन रनांमध्ये वर सर्व वाहन धारकाला टू व्हीलर वाले सर्वांना विनंती आहे आपल्याला पार्किंग की व्यवस्था खाली केलेली आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी आणि या ठिकाणी चांगला असा कटलेला बॉल आणि वगळ झेल आणि झेल बाद दुसरा हादरा भेटतो तो तारवाडी संघाला आणि या ठिकाणी किसनची जागा सांभाळण्यासाठी दुसरा किसन उघडे पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना दोन गडी बाद या ठिकाणी दोन गडी बाद रनांमध्ये कुठलीही वाढ नाही बघूया पुन्हा कल्पेश मारा करतील किसन आणि चांगला असा कटलेला बॉल आणि चांगल्याशी फिल्डिंग आणि या ठिकाणी काही गरज नसताना या ठिकाणी विकेट गमावा लागतोय तो तारवाडी संघाला पहिल्या शतक समाप्त पहिल्या शतक समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर धाव संख्या धाव फलकावर सहा आणि दुसरे शतक अक्षय आणि या ठिकाणी अक्षयला मारा करतील सचिन चांगला असा फलंदाज बघूया आपल्या संघासाठी चौकार या षटकाराची आतिषबाजी करतोय की नाही काय या ठिकाणी कडकी संघाकडून दुसरे शतक अक्षय आणि चांगला असा कटलेला बॉल काही गरज नसताना या ठिकाणी चोरटी धाव म्हणावं लागेल ती धाव मध्ये अक्षय या ठिकाणी धाव धाव संख्या धाव फलकावर सात पुन्हा एकदा अक्षय आणि चांगला असा कटलेला बॉल बॉल जातो सीमारेषेच्या पार आणि झेल या ठिकाणी झेल बाद या ठिकाणी टू व्हीलर वाले आले ज्यांनी ज्यांनी टू व्हीलर इकडे पार्किंग केल्यात कृपया आपल्या आपल्याला पार्किंग साठी व्यवस्था केलेली आहे सर्वांना विनंती असेल का आपण सर्वांनी या ठिकाणी टू व्हीलर लावलेले आहेत त्या पार्किंग मध्ये या ठिकाणी किसन याची जागा सांभाळण्यासाठी सुभाष आणि शतकातले काही चेंडू शिल्लक असताना
पुन्हा अक्षय बघूया सुभाष आपल्या संघासाठी काय करतोय तो आणि चांगला असा कटवलेला बॉल या ठिकाणी एक धाव पूर्ण धावसंख्या भर धावसंख्या एक निवाड आठ चांगली अशी गोलंदाजी मानावं लागेल खडकी संघाकडून आणि पुन्हा एकदा आणि चांगला असा कटवलेला बॉल आणि या ठिकाणी दोन रन पूर्ण तिसऱ्या रनाचा प्रयत्न आणि मला वाटतं या ठिकाणी रनांमध्ये दोन रनांनी भर धावसंख्या धावबलकावर दहा आणि पुन्हा अक्षय आणि या ठिकाणी पूर्णपणे बीट चांगली अशी गोलंदाजी मानावं लागेल ती अक्षय अजूनही दुसऱ्या शतकमधले काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या मात्र स्थिर पुन्हा एकदा चांगला असा कटवलेला बॉल बॉल जातो सीमारेषा पार आर पार षटकार ताऊ खाऊन खाऊन गड्याने आणला मघापासून तो प्रयत्न करी आणि या ठिकाणी दुसरं शतक समाप्त धावसंख्या धावबलकावर सोळा चांगल्या अशी फलंदाजी म्हणावं लागेल ती तारवाडी संघाकडून चला आपण लवकर लवकर क्षेत्र सजवतो या ठिकाणी खडकी या ठिकाणी दोन शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर सोळा या ठिकाणी तिसरं शतक घेऊन येतो तो सोनू हां तो काल लेट होता ना तोच ना काल काल बघूया सोनू आणि पंचाचा इशारा वाईड बॉल रनांमध्ये भर धावसंख्या धावबलकावर सतरा पुन्हा एकदा गोलंदाज सोनू बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो आणि चांगली अशी गोलंदाजी मानावं लागेल ती खडकवाडी संघाकडून सोनू या ठिकाणी फलंदाजाला बॉलची दिशा काही समजत नाही पुन्हा एकदा सोनू आणि चांगला असा कटवलेला बॉल आणि या ठिकाणी चोरटी धाव मानावं लागेल ती या ठिकाणी दोन रन पूर्ण धावसंख्येत भर धावसंख्या धावफलकावर एकोणीस तिसऱ्या शतक मधले काही चेंडू शिल्लक असताना बॅटमन बघून द्या बोल बॅटमन पुन्हा एकदा सोनू आणि चांगली अशी गोलंदाजी मानावं लागेल ते सोनू हे घड्याला काही समजत ना कसा बॉल येतो कसा नाही आता मात्र ताव खाऊन गडी आहे ओ काय करू कटायला या ठिकाणी
एक धाव पूर्ण आणि मला वाटतं तिसऱ्या शतक मधले काही चेंडू शिल्लक असताना धाव संख्या एक ने वाढ। पुन्हा सोनू याच खेळाडूने मगाशी षटकार ठोकला होता आणि आता मात्र पूर्णपणे वेट आणि पंचांचा इशारा। ओके नॉट आउट एक रन गेले का या ठिकाणी रनांमध्ये एक रनाने वर धाव संख्या धाव बलकावर। ते खेळ आला ना तावर वाढते तावर वाढी आपली गाडी जरा उलटीला ना उलटी। पुन्हा एकदा आणि हे घड्याल काय समजत नाही कसा बोल घालून कसा नाही। या ठिकाणी मला वाटतं तिसरं शतक समाप्त धाव संख्या धाव फलकावर 21। चांगली अशी गोलंदाजी मानावं लागेल ते खडकवाडी या संघाकडून। या ठिकाणी खडकवाडी संघाकडून चौथे शतक घेऊन येतो तो मंगेश। सचिन या ठिकाणी चांगला असा नावाजलेला फलंदाज सचिन। बघूया आपल्या संघासाठी आणि चांगला असा कटवलेला बॉल जातो या आणि चांगली अशी फिल्डिंग मानावं लागेल ते खडकवाडी संघाकडून। एक धाव संख्या एक ने वाढ। आणि या ठिकाणी पंचांचा इशारा व्हाईट बॉल धाव संख्या भर धाव संख्या वाढ एक ने वाढ 23। पुन्हा एकदा आणि चांगला असा कटवलेला बॉल आणि मला वाटतं या ठिकाणी पंचांचा इशारा विकेट एक रन एक विकेट। आणि सुभाष यांची जागा सांभाळण्यासाठी रोशन। बघूया रोशन आपल्या संघासाठी काय करतोय तो चौकार आणि षटकाराची आतिषबाजी या ठिकाणी करावं लागेल कारण कर्जत तालुक्यामध्ये खडकवाडी हा संघ नावाजलेला संघ आहे। या ठिकाणी पळसदरी वर्सेस टपलवाडे दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण या ठिकाणी टॉचविनसाठी टेस्टशी संपर्क साधायचा आहे। आणि या ठिकाणी पंचा इशारा व्हाईट बॉल धाव संख्या एक ने वाढ धाव संख्या धाव फलकावर 25। पुन्हा एकदा आणि पूर्णपणे बीट बॉलची दिशा काही समजली नाही।
चांगल्याशी गोलंदाजी मानाव लागेल ती खडकवाडी संघाकडून। आणि गडी पडला आणि जोरात धाई मारे तू काय सांगून फायदा नाही। आणि आता मात्र गडी ताव खाऊन आहे बघू आता काय करून मा सांगेन ताव खाऊन आहे मारलाय गड्यान ताव खाऊन। आणि या ठिकाणी विकेट चांगल्याशी गोलंदाजी मानावी लागेल ती खडकवाडी संघाकडून। या ठिकाणी चांगला असा मोहरा गमावा लागतो टारवाडी संघाला। आणि बघू आता संतोष लहानसा खेळाडू मूर्ती लहान पण कीर्ती महान बघूया। मूर्ती तर लहानच आहे पण कीर्ती महान आहे की नाही आता आपल्याला मैदानावरती समजेल। तसेच चांगली गोलंदाजी सुद्धा मानावी लागेल ती खडकवाडी संघाकडून बघूया पुन्हा एकदा। आणि चांगल्याशी गोलंदाजी खडकवाडी संघाकडून। आणि या ठिकाणी चौथ शतक समाप्त धाव संख्या धाव फलकावर 25 खडकवाडी संघाला 24 बॉल 26 धावाची आवश्यकता आहे ती खडकवाडी संघाला। बोलायला ना टपलवाडी वर्सेस पडलदरी दोन्ही संघाच्या संघ नायकाला विनंती असेल आपण या ठिकाणी टॉच विन साठी टेचची संपर्क साधायचा आहे। चला टपलवाडी चला टपलवाडी संघाचा संघ नायक कृपया आपण टॉच विन साठी टेस्टशी संपर्क साधायचा आहे। या ठिकाणी आपला प्रतिस्पर्धी पडलदरी संघाचा संघ नायक या ठिकाणी उपस्थित आहे। कृपया आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी येऊन टॉच विन करून घ्यायचं आहे। चला टपलवाडी आपल्याला आवाज येत असेल तर लवकर या इकडे। चला खडकवाडी फलंदाज आपण लवकर लवकर मैदानामध्ये जायचंय। या ठिकाणी खडकवाडी संघाकडून फलंदाज तुषार आणि कल्पेश। या ठिकाणी खडकवाडी संघाला 24 बॉल 26 रनांची आवश्यकता आहे ती खडकवाडी संघाला। कल्पेश आणि तुषार चला टपलवाडी संघनायक चला आपण लवकर टॉचिंगसाठी संपर्क साधायचा या ठिकाणी। बरोबर
या ठिकाणी स्ट्राइकला ते तुषार, नॉन स्ट्राइकला कल्पेश। या ठिकाणी पहिले शतक तारवाडी संघाकडून रवी, त्याला मारा करते कल्पेश, नावाजलेला फलंदाज खडकवाडी संघाकडून। बघूया रवी, आणि या ठिकाणी पंचांचा इशारा, व्हाईट बॉल। तारवाडी संघ कोण आहे का नाही? आणि चांगला असा कटल किमाराच्या पार आरपार चकार दाता नावगड्यान मारला बॉल। चांगल्याशी फलंदाजी म्हणावं लागेल ती तुषार। या ठिकाणी पहिल्याच बॉल मध्ये पहिला चौकार, चांगल्याशी फलंदाजी तुषार, पुन्हा रवी, आणि या ठिकाणी चिपळ्या चिट विकेट, चांगल्याशी गोलंदाजी मानावं लागेल रवी। पहिल्या बॉल मध्ये चौकार, मात्र दुसऱ्या बॉल मध्ये विकेट, चांगल्याशी गोलंदाजी, चांगला असा मोरा गमावा लागलाय तो खडकवाडी संघाला। या ठिकाणी तुषार यांची जागा सांभाळण्यासाठी रोहिदास। पुन्हा रवी, रोहिदास, आणि या ठिकाणी चांगली अशी गोलंदाजी मानावं लागेल ती। आले नाही तर दोन रनची पेनल्टी देऊ एक वर्षात मध्ये। बोल बोल सांगू ना। तारवाडी आपल्या संघाला विनंती असेल, या ठिकाणी एक ओव्हर संपायच्या अगोदर इथे या ठिकाणी 12 प्लेयर आला नाही तर दोन रनाची पेनल्टी दिली जाईल। पंच वॉर्निंग दे त्यांना। काय पंचान काय इशारा दिला आपल्याला? तेवढं जा का? ओके चल चालू पाठवा ना कोणी म्हणजे चला। टपलवाडी चला आपण टॉचिंग साठी या ठिकाणी यायचंय। काय झालंय गड्यान मंगळवार सांगत नाही येत नाही। चला पुन्हा रवी मारा कधी रोहिदास, चांगला असा कटलेला बॉल आणि बॉल जातोय चांगली अशी छत्रछंद या ठिकाणी तारवाडी संघाकडून। या ठिकाणी धाव संख्या एक नी वाढ, पहिला वाढ मामा का। या ठिकाणी रेल्वे कर्मचारी पळसदरी गावचे वाघ मामा आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी स्टेजवर
येऊन विराजमान व्हायचं या ठिकाणी. चला पुन्हा मैदानाकडे रवी मारा करतील तो. या ठिकाणी डावखुरा फलंदाज कल्पेश चांगला असा कटवलेला बॉल आणि चांगली अशी क्षेत्रसंस्था सुद्धा मानावं लागेल ते तारवाडी संघाकडून. या ठिकाणी पहिलं शतक समाप्त. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती धावपलकावर 7. यांचा काय निर्णय आहे? अरे ते 11 चा आवडतो ना. त्यांना उत्तर द्या ना काय तुम्हाला याद हे म्हण काय सांग त्यांना खडकेला. नाही ना तुमचा नियम काय ते. अरे 11 प्लेअर आवडतो त्यांचं. या ठिकाणी तारा संघाकडून दुसरे शतक घेऊन येतो तो म्हणजे कृष्णा. आणि पुन्हा एकदा डावकुरा फलंदाज कल्पेश. ते पण तिकडे रोडला बोल काय दा. काय नाव कृष्णा. या ठिकाणी चांगला असा कट आणि गचाळा अशी फिल्डिंग मानावं लागेल. गड्याचा भोतडा फाटला. या ठिकाणी मला वाटतं दोन रन पूर्ण. या ठिकाणी चांगली अशी फलंदाजी मानावं लागेल ते खडकवाडी संघाकडून कल्पेश. डावकुरा फलंदाज आता मात्र ढोगळीत ताव खाऊ नये. आता षटकार मारेल वाटत ना. या ठिकाणी लेगबाय रनांमध्ये भर. चांगली अशी गोलंदाजी मानावं लागेल ती तारवाडी संघाकडून कृष्णा. पुन्हा एकदा रोहिदास. चांगला असा नाव दिला फलंदाज खडकवाडी संघाकडून रोहिदास. बघूया आपल्या संघासाठी होतोय का खास. टपलवाडी चला संघनायक कृपया आपण टेस्टशी संपर्क साधा. ओके. आणि या ठिकाणी कॅच होती पण मला वाटतं लव सिंगल. या ठिकाणी धावसंख्या 1 वाढ. चांगली अशी गोलंदाजी मानावं लागेल ती तारवाडी संघाकडून कृष्णा. पुन्हा एकदा कृष्णाला मारा करतील ते कल्पेश. आणि मला वाटतं या ठिकाणी चांगला असा कटेल बॉल बॉल जातोय आरपार चौकार. या ठिकाणी चांगला असा ठोकलेला बॉल ताव खाऊन खाऊन गड्याने हाणला. या ठिकाणी रोहिदास यांची चांगली अशी फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश ने कल्पेश सॉरी हुशार. या ठिकाणी चांगली अशी फलंदाजी मानावं लागेल ती कल्पेश.
पुन्हा एकदा दुसऱ्या शतक मधले काही चेंडू शिल्लक असताना कृष्णा मारा करतील तो कल्पेश आणि या ठिकाणी चांगला असा कटलेला बॉल पंचांचा इशारा नो बॉल आणि मला वाटतं या ठिकाणी नो बॉल चार रन आणि मला वाटतं या ठिकाणी फ्रीट बॅटला लागला चांगली अशी या ठिकाणी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कल्पेश या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर 20 अजूनही दुसऱ्या षटकामधले काही चेंडू शिल्लक असताना पुन्हा मारा करतील कल्पेश आणि या ठिकाणी बीट चांगली अशी गोलंदाजी कृष्णा तो येणार आहे अरे येणार आहे आणि चांगला असा कटोलर बॉल या ठिकाणी एक रन पूर्ण दुसरा आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी गजार शत्रशन मानावं लागेल ते टावरवाडी संघाकडून दोन रन पूर्ण शॉर्ट रन आहे एकच घ्या एक एक बॉल वाटतं पंच ओके या ठिकाणी दुसऱ्या शतक समाप्त या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर 21 अजूनही 12-5 रनाची आवश्यकता होती खडकवाडी संघाला तो थांबाय सांगत आम्हाला विचार झालाय पंच जा या ठिकाणी तिसरं शतक घेऊन येतो नंदू आणि त्यांना मारा करतील रोहिदास बघूया 12 बॉल आणि 5 रनाची आवश्यकता होती खडकवाडी संघाला या ठिकाणी चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला खडकवाडी संघाकडून चला आणि चांगली अशी चांगला असा कटवलेला बॉल आणि या ठिकाणी गचाळ असा शत्रशन बघायला मिळत आहे आपल्याला आणि मला वाटतं एक धा चोरटी दोन धावा पूर्ण धावसंख्या भर धावसंख्या धावफलकावर 23 अजूनही चला पळसदरी वर्सेस टपालवाडी या ठिकाणी आपण टॉचून करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा रोहिदास चांगला असा कटलेला बॉल चांगली अशी फलंदाजी मानावं लागेल ती रोहिदास यांच्याकडून आणि या ठिकाणी दोन रन पूर्ण धावसंख्या दोनने भर धावसंख्या धावफलकावर 25 अजूनही एका रनाची आवश्यकता आहे ती खडकवाडी संघाला जिंकण्यासाठी या ठिकाणी खडकवाडी संघाला जिंकण्यासाठी एका रनाची आवश्यकता आहे आणि चांगला असा कटलेला बॉल जातो या सीमारेषा पार आरपार चौकार या ठिकाणी खडकवाडी हा संघ विजय झालाय विजय संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच पराजित संघाचे विशेष कौतुक